नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर मराठे माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज 8वीच्या वर्गातील मॅथमॅटिक्स या विषयातील चॅप्टर नंबर 1 रॅशनल अँड इरॅशनल नंबर जो आहे याच्यातला आपला एक टॉपिक आपण आज पाहणार आहोत, कम्पॅरिझन्स ऑफ रॅशनल नंबर्स. लक्षात, या टॉपिकचा आपण अभ्यास करणार आहोत. तुलना, कम्पॅरिझन म्हणजे काय, त्याला म्हणतो रॅशनल नंबरची तुलना कशी करायची, परिमेय संख्यांची तुलना कशी करायची, त्या संदर्भात आपण पाहणार आहोत. तर त्याचे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये, याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. तर याचे काही रूल्स पण आहेत की लक्षात ठेवायचे की आपण कधीही 0 आणि पॉझिटिव्ह नंबर असेल तर पॉझिटिव्ह नंबर हा नेहमी मोठा असतो, ग्रेटर असतो. 0 आणि निगेटिव्ह नंबरमध्ये 0 हा निगेटिव्ह नंबरपेक्षा नेहमी ग्रेटर असतो. एक पॉझिटिव्ह नंबर असेल, एक निगेटिव्ह नंबर असेल, तर त्याच्यात निगेटिव्ह नंबरपेक्षा पॉझिटिव्ह नंबर हा नेहमी मोठा असतो. लक्षात, हे काही कॉमन्स नियम आहेत, तुम्ही मागच्या वर्षापासपर्यंत शिकलेत, त्याचा यूजसुद्धा इथे करायचा आहे. त्यानंतर आपल्याला जर एखाद्या वेळेस त्यांचा बेस जर सेम नसेल तर बेस सेम करूनसुद्धा आपल्याला त्याच्या जे न्युमिरेटर्स असतात, डिनॉमिनेटर सेम करून न्युमिरेटरवरून आपण त्याची लहान मोठेपणा ठरवू शकतो. किंवा त्याचे काही रूल्ससुद्धा आहेत, तुम्ही 8वीच्या वर्गात काही रूल्स पण पाहणार आहात, तर तेसुद्धा आपण पाहणार आहोत. अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकता. तर मी तुम्हाला याच्यातले वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल सांगणार आहेत. त्याच्यातला पहिला जर एक्झाम्पल पाहिलं तुम्ही, प्रॅक्टिस सेट 1.2, कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स, त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. तसं निगेटिव्ह 7, निगेटिव्ह 2, दोघं यांना निगेटिव्ह साईन आहे. जर दोघांना जर निगेटिव्ह साईन असेल तर तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह साईन याच्यामध्ये निगेटिव्ह नंबरमध्ये कधीही तुमचा जो निगेटिव्ह नंबरमध्ये कधीही लहान जी संख्या असते ती कधीही मोठी असते. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह 7 आणि निगेटिव्ह 2, याच्यामध्ये निगेटिव्ह 2 हा ग्रेटर असतो. निगेटिव्ह साईनमध्ये लहान नंबर हा मोठा असतो, असं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता नंबर 2चं जर तुम्ही पाहिलं, त्याच्यामध्ये 0 आहे आणि एक निगेटिव्ह 9/5 आहे. ते याला सॉल्व करायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही लिहू शकतात की 0 आणि निगेटिव्ह 9/5 मध्ये निगेटिव्ह आहे आणि 0 आहे. मी तुम्हाला आधीच रूल सांगितला की 0 आणि निगेटिव्ह नंबरमध्ये तो 0 हा ग्रेटर असतो, नेहमी ग्रेटर असतो. 0 इज ऑलवेज ग्रेटर दॅन द निगेटिव्ह नंबर्स. थर्ड एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये पहा की 8/7 आणि 0. ओके, 8/7 दिस इज अ पॉझिटिव्ह अँड 0. पॉझिटिव्ह आणि 0 जर असेल तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर हा नेहमी 0 मोठा असतो. ओके, अशा प्रकारचे कॉमन्स काही नियम लक्षात ठेवावे लागतील तुम्हाला. आता पुढचं जे एक्झाम्पल आहे, पुढच्या एक्झाम्पलमधचं तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये आता आपल्याला निगेटिव्ह 5/4 आणि 1/4 दिलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिलं तर त्यांचे जे बेस आहेत, बेस दोघं इक्वल आहेत. बेस जर इक्वल असतील तर काय करायचं, त्यांचा न्युमिरेटर पाहायचा. न्युमिरेटरमध्ये पहिल्याचा न्युमिरेटर निगेटिव्ह 5 आहे, दुसऱ्याचा न्युमिरेटर हा 1 आहे. तर निगेटिव्ह 5 आणि 1मध्ये ज्यावेळेस डिनॉमिनेटर सेम असेल, डिनॉमिनेटर जर सेम असेल तर त्याचा जो न्युमिरेटर आहे त्याची ऑब्झर्वेशन करायचं. याच्यामध्ये निगेटिव्ह 5 आणि 1मध्ये हा 1 हा ग्रेटर येईल. निगेटिव्ह पॉझिटिव्हमध्ये पॉझिटिव्ह नंबर ग्रेटर असतो. मग पॉझिटिव्ह नंबर ग्रेटर आला 1, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जो सेकंड जो फ्रॅक्शन आहे निगेटिव्ह 5/4 आणि 1/4मध्ये तुम्हाला 1/4 इज अ ग्रेटर फ्रॅक्शन. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे पहा परत, की त्याचा डिनॉमिनेटर सेम आहे, 20-20 आहे. डिनॉमिनेटर जर सेम असेल तर त्याच्या जो न्युमिरेटर आहे, एकाचा न्युमिरेटर आहे निगेटिव्ह 17, दुसऱ्याचा न्युमिरेटर आहे निगेटिव्ह 13. तर निगेटिव्ह 17 निगेटिव्ह 13मध्ये कोण ग्रेटर आहे, निगेटिव्ह साईनमध्ये मोठी संख्या नेहमी मोठी असते. तर याच्यामध्ये निगेटिव्ह 13 इज अ ग्रेटर नंबर, देअरफोर निगेटिव्ह 17/20 अँड निगेटिव्ह 13/20 याच्यामध्ये सेकंड फ्रॅक्शन निगेटिव्ह 13/20 इज अ ग्रेटर नंबर्स. ओके, सेकंड नंबर इज अ ग्रेटर, ऑल्सो सेकंड फ्रॅक्शन इज अ ग्रेटर नंबर्स. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, आता तुम्हाला सेम डिनॉमिनेटरचे सांगितले मी तुम्हाला. आता याचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये
फिफ्टीन अपॉन ट्वेल्व आणि सेवन अपॉन सिक्सटीनमध्ये डिनॉमिनेटर सेम नाही, याला सॉल्व करावं लागेल. सॉल्व करताना काय करायचं, त्याचा जो डिनॉमिनेटर आहे ट्वेल्व आहे आणि इथे सिक्सटीन आहे तो सेम करायचा आपल्याला. मग ट्वेल्वचा टेबल म्हणायचा, सिक्सटीनचा टेबल म्हणायचा, दोघं टेबलमध्ये सारखी संख्या जी येते तिचा विचार करायचा. तसं ट्वेल्वच्या टेबलमध्ये 48 पण येतो आणि सिक्सटीनच्या टेबलमध्ये सुद्धा 48 येतो. ओके, दोघं टेबलमध्ये जी सारखी संख्या येते ती आपल्याला त्यांचा छेद जो असतो डिनॉमिनेटर करायचा आहे. आता पहा याच्यामध्ये 15 अपॉन 12 इक्वल टू 12ला जर तुम्ही कितीने गुणाल, 4ने, 48 येण्यासाठी 15ला पण 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, 15 4 जा 16 अँड 14 12 4 जा 48. ओके, सेकंड 7 अपॉन 16 याला पण तुम्हाला आता 16 आहे तिथे 48 आणायचं आपल्याला. 48 आणण्यासाठी तुम्ही 16ला कितीने मल्टिप्लाय कराल, 3ने. तसंच 7ला पण 3ने मल्टिप्लाय करा. 7 3 जा 21, 16 3 जा 48. ओके, आता याच्यामध्ये पहा दोघांचा जो डिनॉमिनेटर आहे दोघांचा सेम झाला. डिनॉमिनेटर सेम झाल्यानंतर त्याचा जो न्युमेरेटर आहे, न्युमेरेटर पहिल्याचा न्युमेरेटर 60 आणि याचा न्युमेरेटर आहे 21, त्याच्यामध्ये 60 इज अ ग्रेटर नंबर. ओके, 60 ग्रेटर असेल तर मग खाली लिहायचं देअरफोर, हां 60 म्हणजे फर्स्ट जो फ्रॅक्शन आहे तो ग्रेटर असेल. आता 15 अपॉन 12 जो ओरिजिनल असेल तो लिहायचा आणि 7 अपॉन 16, हां याच्यामध्ये तुम्हाला फक्त समजण्यासाठी आपण कॅल्क्युलेशन करतो. तर फर्स्ट फ्रॅक्शन इज अ ग्रेटर, फर्स्ट नंबर इज अ ग्रेटर, देन फर्स्ट फ्रॅक्शन इज अ ऑल्सो ग्रेटर. ओके, अशा प्रकारे वेगळ्या डिनॉमिनेटर जर सेम नसेल तर याला असं सॉल्व करायचं. आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये पण पहा, निगेटिव 25 अपॉन 8 निगेटिव 9 अपॉन 4 दोघांचा जर डिनॉमिनेटर पाहिला तुम्ही तर तो सेम नाही. मग आपला 8 आणि 4च्या टेबलमध्ये लहानात लहान सारखी संख्या जर पाहिली तर 8 येते. 8च्या टेबलमध्ये पण 8 येतो, 4च्या टेबलमध्ये पण 8 येतो. मग आता 8ला इथे 8 ऑलरेडी आहे त्याला काही करण्याची गरज नाही, प्रोसेस इथे 4 आहे तर इथे आपल्याला 8 आणायचं आहे. मग काय करायचं, आपण 4ला जर तुम्ही 2ने मल्टिप्लाय केलं तसंच इथे 9ला सुद्धा 2ने मल्टिप्लाय करा. 9 टू जा 18 अँड 4 टू जा 8. ओके, अशा प्रकारे पाहता याचा डिनॉमिनेटर 8, इथे पण याचा डिनॉमिनेटर 8 झाला. डिनॉमिनेटर सेम झाल्यानंतर त्याचे न्युमेरेटर पाहिजे. याचा न्युमेरेटर आहे 25, याचा न्युमेरेटर आहे 18. कोणता मोठा याच्यामध्ये ग्रेटर आहे, निगेटिव्ह दोघं साईन असेल तर दोघांमध्ये लहान संख्या, निगेटिव्हमध्ये लहान संख्या ही ग्रेटर असते. याच्यामध्ये निगेटिव 18 इज अ ग्रेटर नंबर्स. ओके, सेकंड नंबर इज अ ग्रेटर नंबर, देअरफोर जे ओरिजिनल फ्रॅक्शन निगेटिव 25 अपॉन 8 आणि सेकंड आहे निगेटिव 9 अपॉन 4, सेकंड नंबर इज अ ग्रेटर नंबर, देन सेकंड फ्रॅक्शन इज ऑल्सो ग्रेटर नंबर्स. ओके, अशा प्रकारे तुम्ही डिनॉमिनेटर सेम जर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे त्याला सॉल्व करू शकतात. परत तुम्ही 8वीच्या वर्गामध्ये काही रूल्स आहेत त्या रूलनुसारसुद्धा सॉल्व करू शकतात. तुम्हाला मी नियमानुसार एक गणित सांगतो, परत पहा लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काय करायचे, जे याच्यामध्ये आता रूलनुसार सोडवताना त्याच्या डिनॉमिनेटर सेम करण्याची गरज नाही, त्यासाठी काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा. फर्स्ट मल्टिप्लिकेशन दॅट इज अ एम वन, फर्स्ट मल्टिप्लिकेशन म्हणजे याचा असं करायचा हा क्रॉस. 12 इंटू फाईव्ह इज द फर्स्ट मल्टिप्लिकेशन, दॅट इज 12 5 जा 60 आणि सेकंड मल्टिप्लिकेशन दॅट इज अ एम टू हा असा करायचा क्रॉस. 15 इंटू थ्री किती होतील, 45. ओके, अशा प्रकारे फर्स्ट मल्टिप्लिकेशन सेकंड मल्टिप्लिकेशनमध्ये देअरफोर 16 अँड 45. याच्यामध्ये ग्रेटर कोण आहे, 16 आहे. म्हणजे फर्स्ट मल्टिप्लिकेशन जर ग्रेटर असेल तर इथे पहा 12 अपॉन 15 अँड 3 अपॉन 5मध्ये जर फर्स्ट मल्टिप्लिकेशन जर ग्रेटर आला तर फर्स्ट फ्रॅक्शन ग्रेटर, जर सेकंड मल्टिप्लिकेशन ग्रेटर आला असता तर सेकंड फ्रॅक्शन ग्रेटर आणि दोघं जर इक्वल आले असते तर दोघं फ्रॅक्शन आर
इक्वल, तर अशा प्रकारे हे रूल्स वापरले मी. याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे पण सोडवू शकतात वेगवेगळ्या प्रकारे. मी तिघं पद्धती तुम्हाला सांगितल्या लक्षात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.